शेतकऱ्यांना दिवसाधातस वीज देण्यासाठी सौमेनी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन सुरू आहे। मी आता उभा आहे कोल्हापुरातील महावितरण कार्यालयाच्या समोर। आपण पाहू शकतो की सरकारला जाग येत नाही, त्यामुळे 12व्या दिवशी आंदोलनाचा 12वा सरकारचं घाटलं जातंय। या ठिकाणी आपण बघतो की पूजा अर्चा करून त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी मुंडन करून सरकारचा निषेध या ठिकाणी नोंदवण्यात आलेला आहे। सरकारकडे आम्ही वारंवार विनंती करतोय, मागणी करतोय, तरी देखील सरकार लक्ष का देत नाही अशा प्रकारचा सवाल जो आहे तो विचारला जातोय। एकूणच आपण पाहतो की 12 कार्यकर्ते या ठिकाणी मुंडन करून सरकारचा निषेध नोंदवताना दिसतात। एकूणच आपण पाहतो की संतापजनक अशा ह्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या कार्यकर्ते व्यक्त करतात। एक कार्यकर्ता आहे जो मुंडन करून घेतोय, त्याच्याशी आपण बोलूयात। मला सांगा की आज मुंडन करून घेतलंय सरकारचं 12वं घातले का? हो, आज सरकारचं 12वं घातले, कारण की त्या शेतकऱ्यांच्या दिवसाला 10 तास लाईट मिळावी ह्या शेतकऱ्यांची एक मागणी आहे, आणि त्या मागणीसाठी गेली 12 दिवस साहेब आज इथं बेमुद्दत धरणे आंदोलनासाठी बसलेत। पण हे सरकार अगदी निष्ठुर मनाचं सरकार आहे की त्यांना हे करायचं नाही आहे। एकाच तरुण शेतकऱ्याचा बळी गेला तरी पण तो शेतकऱ्याचा महाविकास आघाडी अडत नाही। पण या महाविकास आघाडी सरकारला मी सांगू इच्छितो, एक दिवस तुम्हाला गुडघे टेकायची पाळी येणार लक्षात ठेवा। या महाविकास आघाडी सरकारच्या नावाने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात या ठिकाणी शिमगा करण्यात आलेला आहे, आंदोलन सुरू आहे। खर तर आपण पाहतो की सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही आहे, त्याच्यामुळे अशा प्रकारे 12वा घालून सरकारचा निषेध आम्हाला नोंदवावा लागतोय अशा प्रकारची प्रतिक्रिया नोंदवून या ठिकाणी आपण पाहतो की आता महावितरणला निवेद देखील या ठिकाणी दिला जाणार आहे। निवेदेचं ताट आहे आपण बघू शकतो। एकूणच संतापजनक अशा प्रतिक्रिया, त्यामुळं महावितरणनं त्याचबरोबर सरकारनं ऊर्जामंत्र्यांनी आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी, अन्यथा यापेक्षाही उग्र आंदोलन करू अशा प्रकारचा इशारा देण्यात आला। प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। छत्रपतींचा विचार म्हणजे